नमस्कार, साधना न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनःपूर्वक स्वागत करते. नजर टाकूयात महाराष्ट्रभरातल्या ठळक घडामोडींवर. महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती सर्वत्र उत्साहात साजरी. मंगरुळपीर शहरात आढळला अनोळखी मृतदेह, मृत्यूचं कारण अद्यापही अस्पष्ट. वाशिम शहरासह जिल्ह्यात उन्हाचा पारा 42 अंश सेल्सिअसच्या पुढे. कळमनुरी तालुक्यात अवैध धंदे जोमात सुरू. साधना न्यूजच्या बातमीची दखल. मटक्यांच्या अड्ड्यावर पोलिसांच्या धाडी. आणि जिंतूर नगर परिषदेच्या हलगर्जीपणामुळे भाजपच्या वतीनं खड्ड्यात बेशर्माचं झाड लावून अनोखं आंदोलन. गोंदिया इथं एका शेतकऱ्यानं आपल्या घराच्या छतावरच मशरूमचं उत्पादन घेतलेलं आहे. 990 फूट जागेमध्ये त्यानं मशरूम लावून लाखोंचं उत्पन्न मिळवलेलं आहे. तसंच शेणखत निर्मिती सुद्धा केलेली आहे आणि त्यात सुद्धा त्यांनी फायदा मिळवलाय. अशा प्रकारे इतर शेतकऱ्यांसाठी त्यांनी प्रेरणा निर्माण केली आहे. गोंदिया इथं घराच्या छतावर मशरूमची 990 फूट जागे शेती करून शेतकरी लखपती झालाय. पाहून अवाक होण्याची अजिबात गरज नाहीये. मात्र हे खरं आहे. गोंदिया जिल्ह्यातील रिसामा येथील दिलीप मेंढे यांनी हे करून दाखवलंय. त्यांच्या घराच्या छतावरची शेतीच त्यांच्या उपजीविकेचं साधन बनली आहे. हे आहेत रिसामा येथील दिलीप मेंढे. त्यांनी अनेक कामं केली आहेत, मात्र त्यात आलेल्या चढउतारांमुळे हातातील कामं गेली आहेत. रोजगाराचं साधन नसल्यामुळे त्यांनी मशरूमची शेती करण्याचं प्रशिक्षण घेऊन मशरूमचं उत्पादन घेणं सुरू केलं. आज ते 990 फूट जागेमध्ये एका हंगामात 3 लाख रुपयांचं उत्पादन घेतात. मेंढे यांनी 10वीपर्यंतचं शिक्षण घेतलं असून दरवर्षी सप्टेंबर ते मार्च महिन्यादरम्यान मशरूमची शेती करणारे मेंढे यांनी यंदा 60 क्विंटल मशरूमचं उत्पादन घेतलंय. त्यांच्या मशरूमच्या शेतीला यशस्वी करण्यासाठी साथ मिळते ती त्यांच्या पत्नीची. मेंढे यांनी उत्पादन केलेल्या मशरूमला महाराष्ट्रातच नाही तर राजस्थानच्या माउंट अबू इथं देखील मोठी मागणी आहे. एवढंच नाही तर घराच्या छतावर मशरूम सोबत शेण खताची देखील निर्मिती करीत असून श्रीमंत वर्गातील लोक घरासमोरील फुले भरभराटीत यावी म्हणून त्यांच्याकडून शेणखत घेऊन जातात. यंदा त्यांनी 10 क्विंटल खताची विक्री केली. एकंदरीतच घराच्या छतावर त्यांनी स्वर्ग निर्माण करून पारंपरिक धान शेतीला फाटा देत आपल्या उपजीविकेचं साधन निर्माण केलंय. ही आहे मेंढे यांच्या घराच्या छतावरची मशरूमची शेती. नक्कीच राज्यातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी असून कधी ओल्या तर कधी कोरड्या दुष्काळाच्या छायेत होरपळणाऱ्या शेतकऱ्यांनी नक्कीच अशा पद्धतीची शेती करावी आणि आपल्या उत्पन्नामध्ये वाढ करावी. साधारण मराठीसाठी राजाजी संस्कृती गोंदिया. माझे नाव ललिता दिलीप मेंढे आहे. आमच्या इथे मशरूम फार्म आम्ही घरीच उद्योग तयार केला आहे मशरूमचा. आमच्या इथे 3 प्रकारच्या मशरूम होतात, फ्लोरोडा, पिंक आणि सादर काजू. हा व्यवसाय आम्ही गेल्या 2017 पासून करत आहोत. ह्या व्यवसायाला आम्हाला महिलांचा खूप प्रतिसाद मिळत आहे. घरी मशरूम खाण्याकरिता डिमांड करतात आणि ह्या मशरूममुळे खूप उपयोगी आहे मशरूम. जळगाव इथे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली आणि या अनुषंगाने चोपडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी BS कोसोरे यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आलं. चोपडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी BS कोसोरे यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पूजन करून पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य गोपाल सोनावणे यांच्यासह अधिकारी आणि वर्ग उपस्थित होते. साधना न्यूज मराठीसाठी आत्माराम पाटील, चोपडा.
परभणी जिल्ह्यात 10 एप्रिलला परभणी शहरासह सर्वत्रच श्रीराम नवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शासनाने निर्बंध लावल्यानं गेल्या साधारण 2 वर्षांपासून कुठलाही सण उत्सव साजरा करण्यात आला नसल्यानं आता सरकारनं सर्व निर्बंध उठवल्यामुळे श्रीराम भक्तांनी परभणी शहरासह सोनपेठ शहरामध्ये मोठ्या उत्साहात श्रीराम नवमी साजरी करीत श्रीराम मूर्तींची शहरातून वाजत गाजत भव्य अशी मिरवणूक काढली. या मिरवणुकीमध्ये मुलींनी तलवारबाजी, दांडपट्टा, काठींचं प्रात्यक्षिक दाखवून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. या मिरवणुकीत तरुणांचा उत्साह ओसंडून गेल्याचं चित्र पाहायला मिळालं. मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात तरुण नागरिक यांच्यासह महिला सुद्धा सहभागी झाल्या होत्या. साधना न्यूज मराठीसाठी रवींद्र देशमुख, परभणी. बातमी गडचिरोली येथून. श्रीरामनवमीचं औचित्य साधत श्रीराम मंदिर यांच्या वतीनं आलापल्ली वासियांच्या सहकार्यातून ढोलताशांच्या गजरात आणि लेझिमच्या तालावर वाजत गाजत मोठ्या थाटामाटात भव्य मिरवणूक काढण्यात आली. आलापल्ली इथं आयोजित करण्यात आलेली ही मिरवणूक राम मंदिरापासून आलापल्लीच्या मुख्य रस्त्याने काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये राम भक्तांनी तसंच महिला आणि युवकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मिरवणुकीमध्ये राम भक्त महिला पुरुषांनी लेझिमच्या तालावर नृत्य सुद्धा केलं. यावेळेस राम, लक्ष्मण, सीता हनुमंताचं रूप धारण करून वेशभूषा परिधान केलेले युवक सुद्धा इथे पाहायला मिळाले. साधना न्यूज मराठीसाठी ईश्वर परसलवार, भामरागड, गडचिरोली. साधना न्यूजच्या बातमीपत्रामध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. जल्लोष जयंतीचा, जल्लोष बाबासाहेबांच्या नावाचा, जल्लोष भीम सैनिकांचा, जल्लोष जयंती सोहळ्याचा, जल्लोष निळ्या क्रांतीचा, जल्लोष जय भीम गर्जनेचा. आपल्या परिसरातील जयंती सोहळा आपणही साधना वाहिनीच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचू शकता. जल्लोष जयंतीचा या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी संपर्क साधा स्वप्निल कुमार दुधारे, स्टेट हेड महाराष्ट्र, 9322991919 आणि विजय कुमार कोल्हे, वृत्त विभाग प्रमुख, 7040223300 या क्रमांकांवर. वरील 1168 क्रमांकावर असणाऱ्या आणि हॅथवे सह इतर सर्व प्लॅटफॉर्मवर दिसणाऱ्या साधना वाहिनीवर लवकरच घेऊन येत आहोत एक विशेष कार्यक्रम. कसं काय सरपंच, बरं आहे का? या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमच्या जिल्हा तसंच तालुका प्रतिनिधींशी संपर्क साधा. तसंच थेट साधना वाहिनीशी सुद्धा आपण संपर्क साधू शकता. संपर्कासाठी स्वप्निल कुमार दुधारे, स्टेट हेड महाराष्ट्र, दूरध्वनी क्रमांक 9322991919 आणि विजय कुमार कोल्हे, वृत्त विभाग प्रमुख यांना 7040223300 या क्रमांकावर संपर्क साधा. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा साधना न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. बातमी जिंतूर येथून. जिंतूर इथं भाजपच्या वतीनं खड्ड्यात बेशर्माचं झाड लावून अनोखं आंदोलन करण्यात आलेलं आहे. जिंतूर नगर परिषद हलगर्जीपणामुळे जिंतूरमध्ये खड्डे पडलेले पाहायला मिळतात आणि याकडे नगर परिषद दुर्लक्ष करते. त्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी हे अनोखं आंदोलन करण्यात आलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असल्यानं हुतात्मा स्मारक रस्त्यावर नगरपालिकेजवळच्या नाल्यावर असलेला खड्डा मोठा असल्यानं तिथे मोटरसायकल कार यांचं खड्ड्यात पडून मोठं नुकसान झालंय. याकडे दुर्लक्ष केलं गेलंय. हा रस्ता मोठा असल्यानं तिथून रहदारी जास्त असल्यानं जयंतीच्या निमित्त महिला, लहान मुलं याच रस्त्यानं ये जा करणार. त्यामुळे
याची लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी मागणी भाजपच्या वतीनं करण्यात आली आहे. माजी नगराध्यक्ष सचिन गोरे, डॉक्टर पंडित दराडे, नगरसेवक विलास भंडारी, किशोर जाधव आणि भाजप कार्यकर्ते यावेळेस उपस्थित होते. सन्मानित मराठीसाठी सचिन रायपत्रीवार जिंकले. त्या रस्त्याच्या मधोमध जो मोठा खड्डा पडला आणि हा रस्ता म्हणजे पुढे ज्ञानेश्वर विद्यालय इकडे सरकार दवाखाने आणि हुतापासून आनंदनगर आणि मोठे वर्दळ ह्या रस्त्याला असते त्या ठिकाणी बरेच ऍक्सिडेंट झालेले आहेत. त्या ठिकाणी सायकलवर मुलं जी शाळेला जातात, ट्युशनला जातात, ते सुद्धा पडले, जखमी झाले, मोटरसायकलवाले पडले. त्याच्यावर नगरपालिका प्रशासनाने लवकरात लवकर दखल घेऊन त्याची तत्काळ कारवाई करावी आणि हा खड्डा त्या ठिकाणी काय म्हणजे धापा असेल ते धापा लवकर करून हा प्रश्न मार्गी लावा, कारण गंभीर प्रश्न ऍक्सिडेंटचे प्रमाण वाढलेले आहेत. त्यामुळे आपल्या नगरपालिका प्रशासनाने या निमित्ताने एकच सांगायचं की आपण लवकर या ठिकाणी खड्ड्याचं काम करून त्या प्रश्न मार्गी लावा. 14 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे आणि इथं अनेक मोठमोठाले कार्यक्रम होतात. यामध्ये महिला, मुली आणि सर्वच ज्येष्ठ नागरिक त्यामध्ये सहभागी होतात आणि त्यांना याचा धोका होईल म्हणून आज आम्ही हे आंदोलन करतोय. या ठिकाणी कमीत कमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीपूर्वी तरी हा धापा प्रशासनाने टाकावा आणि लोकांना जो त्रास होतो हा त्रास त्यांनी थांबवला पाहिजे. असं जर केलं नाही तर यापुढे आम्हाला या खड्ड्यासाठी सुद्धा आंदोलनाची दिशा ठरवून लातूर जिल्ह्यात अवैध रीतीनं हातभट्टी, दारू निर्मिती आणि दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश आल्यानंतर इथे मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आलेली आहे आणि या कारवाई अंतर्गत 3,53,000 मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेनं हस्तगत केलेला आहे. लातूर जिल्ह्यात अवैध रीतीनं हातभट्टी, दारूची निर्मिती आणि विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी दिलेले होते. या अनुषंगानं पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक अनुराग जैन, उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर जितेंद्र जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलौंडे यांच्या नेतृत्वाखाली कोराळवाडी इथं अवैधरित्या हातभट्टी दारू तयार करणाऱ्या 6 इसमांवर स्थानिक गुन्हे शाखा लातूरच्या पथकानं 10 एप्रिल रोजी सकाळी छापामारी करून कारवाई केली. यामध्ये 5,600 लिटर रसायन साहित्य तसंच 175 लिटर हातभट्टीची दारू असा एकूण 3,53,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. साधना न्यूज मराठीसाठी खदीर विटेकर, लातूर. विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीनिमित्त पंढरपूर शहरातील सेंट्रल नाका परिसरातील माता भगिनींना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं दिलीप बापू धोत्रे यांच्या हस्ते साड्यांचं वाटप करण्यात आलं. यावेळी विरोधी पक्षनेते सुधीर धोत्रे, नगरसेवक संजय बंदपट्टे, मनसे व्यापार सेनेचे जिल्हाध्यक्ष जयवंत भोसले, तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, शहराध्यक्ष संतोष कवळे, मी वडार महाराष्ट्राचे जिल्हाध्यक्ष दत्ता भुसते, मनसेचे उपशहर अध्यक्ष महेश पवार, गणेश विंजनेळकर, शुभम काकडे तसंच इतर पदाधिकारी आणि महिला सुद्धा उपस्थित होत्या. साधना न्यूज मराठीसाठी नवनाथ खिलारे, पंढरपूर. विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीनिमित्त पंढरपूर शहरामध्ये सर्व भागामध्ये सर्व माता भगिनींना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं साड्या वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. सर्व माता भगिनींनी याचा लाभ घ्यावा असं या ठिकाणी मी विनंती करतोय. आज सेंट्रल नाका कडबे गल्ली परिसरातील सर्वच आमच्या माता भगिनींना या ठिकाणी साड्या वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित केला होता. या कार्यक्रमाला या भागाचे नेते आपले संजय बंदपट्टे, विरोधी पक्षनेते सुधीर धोत्रे, मनसेचे व्यापारी क्षेत्रचे जिल्हाध्यक्ष जयवंत भोसले, तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, शहर अध्यक्ष संतोष कवडे, मी वडार महाराष्ट्राचे आमचे अध्यक्ष दत्ता भोसले, संतोष काळुंगे, संतोष आज या ठिकाणी सर्वच उपस्थित होते. येणारी येत्या 14 एप्रिल रोजी विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या थाटामाटात आणि मोठ्या उत्साहामध्ये सर्वांनी साजरी करावी.
वाशिम शहरासह जिल्ह्यामध्ये उन्हाचा पारा हा 42 अंश सेल्सिअसच्या पुढे गेलाय, त्यामुळे माणसांसोबतच जनावरांना सुद्धा याचा त्रास होऊ लागलाय। मात्र या गर्मीचा त्रास वाचवण्यासाठी उपाययोजना करणं सुद्धा आवश्यक आहे आणि म्हणूनच इथं प्रवीण काळे या शेतकऱ्यांना उपाययोजना करीत मोठ्या संख्येनं इथं आपल्या जनावरांना थंडावा दिलेला आहे आणि त्यातून आपलं उत्पन्न सुद्धा वाढवलंय। वाढत्या उन्हामुळे दुधाळ जनावरांचं दूध कमी होण्याचा धोका असतो आणि यावर वाशिमच्या भट उमरा येथील प्रवीण काळे या युवा शेतकऱ्यानं भन्नाट उपाय शोधलाय। त्यांनी आपल्या म्हशींसाठी गोठ्यात चक्क पाण्याचं शॉवरच लावलंय। प्रवीण काळेंच्या या उपायानं गोठ्याचं तापमान तर कमी झालंय, शिवाय दूध उत्पादनही वाढलंय। वाशिम शहरात घरोघरी जाऊन दररोज 75 लिटर दूध 50 रुपये दराने ते विकतात। त्यांच्याकडे 13 म्हशी असून त्यापासून त्यांना महिन्यासाठी 40 ते 45 हजार रुपये उत्पन्न मिळत असल्याचं प्रवीण काळे यांनी सांगितलं। परिस्थिती कितीही बिकट असली तरी समस्या कितीही गंभीर असली तरी शेतकरी आपल्या मेहनतीने आणि अनुभवानं त्यावर उपाय शोधतोच हे प्रवीण काळे यांनी दाखवून दिलंय। सार्वजनिक मराठीसाठी सुरेश गिरी वाशिम। टेम्परेचर वाढल्यामुळे थोडं आता आपल्या विदर्भात टेम्परेचर वाढलंय, साधारणतः 40-42 डिग्री सेल्सिअस मध्ये वाढलेलं आहे, त्यामुळे म्हशीला तपलीक जात होती, म्हणजे उन्हाची तपलीक, थोडा चारा कमी आणि दूध वगैरे कमी देत होते आमच्याकडे, त्यामुळे मी त्यांच्या अंगावर पोते टाकायचो पहिल्या वेळेस, तर ते पोते वारंवार पाणी टाकायची गरज पडत होती त्याच्यावर, ते सुकून जायचे अर्ध्या तासाला एक तासाला। नंतर मी एक समजा युट्यूबवर बघितलं की बा दुसरीकडे ते स्विमिंग पूल बनवायचे हे ते बनवायचे म्हशीला, आपल्याकडे तेवढा खर्च लावण्याची ताकद नव्हती। मग आम्ही थोडंफार व आपल्या दिमागात आलं, घरी तर आपल्या चार्जिंगचा पंप आहे, मग आम्ही त्याच्यावर नळी लांबवली, एक नळी आणून बाहेरून बाजारामधून स्पोगर बोलवले, ते स्पोगर लावून बघितले, थोडंफार आम्हाला चांगलं वाटलं, तर आम्ही ते लावून दिल्यानंतर थोडं म्हशीला टेम्परेचर कमी वाटत होतं, थोडं म्हशी चारा खात होत्या, मग आम्ही दिवसभर चालू ठेवले ते, मग म्हशी शांत झाल्या, दूध बी संध्याकाळचं आम्हाला जास्त दिलं। नंतर साधारणतः 8 दिवस झाले लावून, आता सगळ्याच गोष्टीवर फरक पडलाय, चाऱ्यावर दुधावर आणि ते जोडून दिलं। साधना न्यूजच्या बातमीपत्रामध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त साधना वाहिनी घेऊन येत आहे एक विशेष कार्यक्रम विचार डॉक्टर बाबासाहेबांचे, प्रसारण 14 एप्रिल रोजी सकाळी 7:30 वाजता फक्त साधना वाहिनीवर। मुराद आनंद तोही आपल्या बजेट मध्ये, कारण आम्ही सुरू केला आहे मराठवाड्यात पहिल्यांदाच वॉटर पार्क, बोटिंग आणि किड्स प्ले गेम्स। पर्यटनाचा आनंद अधिकाधिक साजरा करण्यासाठी निसर्गरम्य ठिकाण म्हणजेच द तलाव रिसोर्ट, नांदेड भोकर रोड, आमदरी, तालुका भोकर, जिल्हा नांदेड। संपर्कासाठी 7575947777 या क्रमांकावर अवश्य संपर्क साधा। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा साधना न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत। औरंगाबाद शहरामध्ये महात्मा ज्योतिबा फुले चौकामध्ये अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद औरंगाबाद आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल आयोजित क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती ही उत्साहात साजरी करण्यात आली। क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात इथं साजरी करण्यात आली। ओबीसी समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींचा सामाजिक समता पुरस्कार देऊन यावेळेस गौरव करण्यात आला। शाहीर संभाजी भगत मुंबई यांचा पोवाड्याचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला। या कार्यक्रमाचे अध्यक्ष छगनरावजी भुजबळ, मंत्री अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण महाराष्ट्र राज्य राजेश टोपे, आमदार अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी महापौर नंदकुमार घोडेले तसंच सामाजिक कार्यकर्ते आणि स्वयंसेवक या ठिकाणी उपस्थित होते। साधना न्यूज मराठीसाठी लक्ष्मण कांबळे, औरंगाबाद। जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत करून सेवानिवृत्त जवान निलेश पाटील यांनी देशसेवा केलेली आहे। आदिवासी विद्यार्थ्यांना ही मदत करून ते त्यांच्यासाठी देवदूतच बनलेत। आपल्या सेवानिवृत्तीनंतर आपल्या हातून काहीतरी सामाजिक कार्य घडावं ही मनापासून इच्छा बाळगत सेवानिवृत्त जवान निलेश पाटील यांनी यावल तालुक्यातील धुळेपाडा या छोट्याशा गावात गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं।
या कार्यक्रमाचे अध्यक्ष बुधगावचे सरपंच सुनीताबाई साळुंके, या प्रसंगी गुलाबराव साळुंके, सोनाली पाटील, महेंद्र पाटील, शाळेतील शिक्षक, राष्ट्रवादी विद्यार्थी तालुकाध्यक्ष पूर्वेश साळुंके हे उपस्थित होते. साधना न्यूज मराठीसाठी आत्माराम पाटील चोपडा. मी निलेश पाटील, 24 मॉडल लाईट इन्फंट्री म्हणजे 31 मार्चला रिटायर झालो. सैन्यात असताना मी सैन्याचे जीवन हे भरपूर मुलांकडे असते. समाजापासून बाहेर असताना, नोकरी करत असताना मी परिस्थिती बघितली होती. कठोर परिस्थितीमध्ये असताना माझा एक उद्देश होता की नाही, की आपण जे जीवन अनुभवलेलं आहे किंवा बघितलेलं आहे त्या परिस्थितीमध्ये काही जे वाईट मला प्रसंग अनुभवले त्याचा एक विचार म्हणून मी काय केलं की माझे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती शांततेत व्हावी म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी मुकुंद आघाव, उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालयाच्या आवारात शांतता बैठक पार पडली. यावेळेस सूचनांचं पालन करण्याची मागणी पोलीस अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आली. कोरोनामुळे मागील वर्षी कुठलीच जयंती साजरी झाली नसल्यानं कार्यकर्ते आणि समाज बांधवांचा चांगलाच हिरमोड झाला होता. मात्र आता कोरोनाचं संकट गेल्यानं जयंती साजरी होणार असल्यानं उत्सुकता शिगेला पोहोचली. यावेळी जनार्दन विधाते यांनी सांगितलं की जयंतीला गालबोट लागेल असं कोणीही वागू नये, नाहीतर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी मुकुंद आघाव व विभागीय अधिकारी जनार्दन विधाते, तहसीलदार संजय वारकड, पोलीस निरीक्षक राजीव तळेकर, डॉक्टर प्रवीण पवार, शहर अध्यक्ष सुनील पवार, दीपक लालवाणी, सिद्धार्थ निकाळजे, आनंद पवारे यांची प्रमुख उपस्थिती होती. साधना न्यूज मराठीसाठी गोरख पाटील, कन्नड, औरंगाबाद. कळमनुरी तालुक्यामध्ये अवैध धंदे जोमा सुरू असल्याची बातमी काही दिवसांपूर्वी साधना न्यूजनं प्रसारित केली होती आणि याचीच दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेनं आखाडा बाळापूर येथील बसस्थानक परिसरामध्ये धाड टाकली आणि मटक्याच्या अड्ड्यावर कारवाई केली. यामध्ये मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त करण्यात आलंय. साधना न्यूजच्या बातमीपत्रामध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त साधना वाहिनी घेऊन येत आहे एक विशेष कार्यक्रम, विचार डॉक्टर बाबासाहेबांचे. प्रसारण 14 एप्रिल रोजी सकाळी 7:30 वाजता फक्त साधना वाहिनीवर. राष्ट्रीय स्तरावर असणारं हिंदी न्यूज चॅनल आता मराठीमध्ये सुद्धा पदार्पण करत आहे. राष्ट्रीय वाहिनी असणाऱ्या साधना न्यूज साठी महाराष्ट्रात जिल्हा आणि तालुका लेवलवर प्रतिनिधी नेमणार. महाराष्ट्रातील नव्यानच सुरू होणारी हिंदी वाहिनी ही प्रथमच आता मराठीत सुरू होत आहे आणि या वाहिनीसाठी महाराष्ट्रभरातून प्रतिनिधी नेमणार. टाटा स्कायच्या 1168 क्रमांकावर असणारं साधना हिंदी न्यूज चॅनल आता मराठीमध्ये सुद्धा. साधना न्यूज या राष्ट्रीय वृत्त वाहिनीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा आणि तालुका प्रतिनिधी नेमले आहे. इच्छुक पत्रकारांनी खालील मेलवर आपला बायोडाटा पाठवावा. अनुभव असल्यास प्राधान्य. स्वप्नील कुमार तुथारे 9322991919. आता आपल्या बाळ गोपाळांचे वाढदिवसही साधना न्यूज वर साजरे करू शकता. आपल्या गोंडस बाळाच्या वाढदिवसाच्या जाहिराती अत्यल्प दरामध्ये आजच साधना न्यूज वर बुक करा. यासाठी संपर्क साधा मानसी धामणसकर हिला 8369495780 या क्रमांकावर. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा साधना न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. पाहूया बातमी परभणी येथून. INS विक्रांतच्या नावाखाली पैसे जमा करून घोटाळा केला म्हणून किरीट सोमय्या यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आलेली आहे. परभणी इथं शिवसेनेतर्फे निवेदन सुद्धा देण्यात आलं.
देशातील नागरिकांच्या अस्मितेचं प्रतीक असलेली नौदलाची आय एन एस विक्रांत युद्ध नौका वाचवण्यासाठी किरीट सोमय्या यांनी स्मारक बनवण्यासाठी पुढाकार घेत नागरिक नौदलाचे अधिकारी यांच्याकडून निधी जमवून राजभवन येथे जमा करणार होते. मात्र किरीट सोमय्या यांनी राजभवन येथे हा निधी जमा न झाल्याची माहिती आरटीआयच्या माध्यमातून समजवली. आय एन एस विक्रांतच्या नावाखाली 58 कोटी रुपये जमा करून त्या पैशांचा घोटाळा केला असल्याचा आरोप परभणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आला असून किरीट सोमय्या यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी परभणीचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्याकडून करण्यात आली आहे. परभणी जिल्हाधिकारी आचर गोयल यांच्याकडून निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विकास कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य राम पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. परभणी जिल्हाधिकारी रवींद्र निमगीकर आयएनएस विक्रांतचं नाव घेतल्यानंतर आपल्या सुद्धा हृदयामध्ये एक स्फूर्ती निर्माण होती आणि अशा वेळेस एखाद्या नौकेनं एवढा मोठा पराक्रम घडवला असेल त्या नौकेवर हजारो सैनिक शहीद झालेले आहेत अशा शहीदांच्या रक्ताला विकण्याचं काम या किरीट सोमय्याने केलं आहे म्हणून त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. बातमी पुणे येथून. पुणे वाकड परिसरामध्ये राम जन्मोत्सव निमित्त धर्मजागरण समिती भाजपा प्रकोष्ठ वाकड यांच्या वतीनं रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. हजारोंच्या संख्येनं इथं भाविक उपस्थित होते. शोभायात्रेचं आयोजन या निमित्तानं वाकड परिसरात करण्यात आलं होतं ज्यामध्ये पारंपरिक वेशभूषेमध्ये इथे नागरिक सहभागी झाले होते. या शोभायात्रेचं प्रमुख आकर्षण ठरले ते म्हणजे मैदानी खेळ, हलकी पथक, यामध्ये पारंपरिक वेशभूषा परिधान करून स्त्री पुरुष मुलं मुली सहभाग घेत होते. चंद्रमौली गार्डन काळापाडा इथे ही शोभायात्रा सुरू झाली. या शोभायात्रेमध्ये भारतीय जनता पार्टी केंद्रीय मंडळ प्रकल्प उपाध्यक्ष अमोल बंधारी कलाटे, रामबाबू वाकणकर, माजी नगरसेवक विनायक गायकवाड, नगरसेवक संदीप तळपटे, गणेश तळपटे, विशालप्पा कलाटे, श्रीनिवास कलाटे, संतोष कलाटे, प्रतिकाबा कलाटे, विनोद कलाटे, सुनील कलाटे, भारतीय काही युवक चेतन कलाटे, सुरेश भिंदळ, आकाश गोटे, सिद्धार्थ गायकवाड, अजय रोहे, सतीश वाघमारे, रोहित वाघमारे, अविनाश वाघमारे असे अनेक मान्यवर उपस्थित होते. साधना न्यूज मराठीसाठी रावसाहेब डोंगरे. बातमी धुळे येथून. शिंदखेडा तालुक्यातील शेवाळे इथं गावात शॉर्ट सर्किटमुळे घराला आग लागलेली आणि या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. ही माहिती गावात मिळाल्यानंतरच ही आग विझवण्यासाठी गावकरी धावून आले. मात्र यामध्ये मोठ्या प्रमाणात सामानाचं नुकसान झालंय. जितेंद्र बाबू राठोड शेवाळे इथे राहणारे आहेत आणि यांच्या घराला विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आणि यामध्ये संसार उपयोगी वस्तूंची जळून राख झालेली आहे. घरासकट इथे मोठ्या प्रमाणात सामानाचं सुद्धा नुकसान झालेलं आहे. आदिवासी कुटुंबावर उपासमारीची वेळ यामुळे आली आणि शासनाकडून भरपाईची मागणी केली जात आहे. साधना न्यूज मराठीसाठी खंडेराव पवार, धुळे. याचबरोबर साधना न्यूजचं बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा साधना न्यूज.